कोरोना महासंकटाच्या काळामध्ये 75% महाविद्यालयीन उपस्थितीचा नियम तात्पुरता रद्द करावा यासाठी माळशिरस इथल्या विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना मेलद्वारे मागणी केली आहे. सध्या संपूर्ण जगात कोरोनानं थैमान घातलं असताना सर्वांनाच अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. या कठीण परिस्थितीचा परिणाम हा संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रावर देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु विद्यापीठाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये 75% उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आणि अशा सूचना महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डवर देखील लावण्यात आल्या. त्यामुळं या जाचक ठरणारा नियम तात्पुरता रद्द करावा अशा आशयाचं पत्र माळशिरस तालुक्यातील निमगाव इथल्या पुणे विद्यापीठात ILS विधी इथं शिक्षण घेत असलेले विद्यार्थी कृष्णराव साठे यांना थेट कुलगुरूंना मेलद्वारे पत्र पाठवलंय. नमस्कार, मी कृष्णराव साठे, पुणे शहरात सध्या विधी महाविद्यालयामध्ये कायद्याचं शिक्षण घेतोय. सध्या या महामारीच्या कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये सगळं जग हे वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जात आहे आणि याचा परिणाम एक विद्यार्थी या नात्यानं मी शिक्षण क्षेत्राकडे पाहत असताना त्याचा देखील मोठा परिणाम शिक्षण क्षेत्रावरती झालेला आहे. तर सांगायची बाब अशी की सध्या महाविद्यालयांमध्ये महाविद्यालयांच्या नोटीस बोर्डवरती एक अशा सूचना लावण्यात आलेल्या आहेत की तुम्हाला ऑनलाईन लेक्चरसाठी 75% अटेंडन्स ही कंपल्सरी असेल, कारण हा युनिव्हर्सिटीचा नियम आहे, UGCचा रूल आहे. तर मला युनिव्हर्सिटी, राज्य शासन आणि UGCकडे या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करायची आहे की सध्याच्या काळामध्ये विद्यार्थ्यांसमोर असंख्य अडचणी आहेत, पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांची आर्थिक ही स्थिती खालावलेली आहे आणि अशा कालावधीमध्ये व्हिडिओ लेक्चर जर आपण घेत असू तर ते न घेण्यासाठी आमचा विरोध नाही. आमचा विरोध ह्याला आहे की तुम्ही 75% अटेंडन्स ही कंपल्सरी जी आहे हा रूल महाविद्यालय जसे तसे सध्याच्या काळामध्ये फॉलो करत आहेत, तर फॉलो करत आहेत त्याचाही काही विषय नाही. परंतु या काळामध्ये अनेक विद्यार्थ्यांकडे आपण जर पाहिलं तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे मोबाईल स्मार्टफोन्स उपलब्ध नाही आहेत. ग्रामीण भागामधले बरेचसे विद्यार्थी पुण्यासारख्या मुंबईसारख्या महानगरामध्ये शिकायला गेलेले असतात. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातून, दुर्गम भागातून अनेक माळशिरस तालुका प्रतिनिधी समाधान मिसाळ, SBN मराठी.